नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 21व्या दिवसाच्या अभ्यासक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज इयत्ता 7वीचा गणित या विषयाचा 21व्या दिवसाचा घटक आहे स्तंभालेख. आपलं युनिट आहे, क्षेत्र आहे सांख्यिकी स्टॅटिस्टिक्स. त्यातला आपला हा स्तंभालेख आपण अभ्यासायचा आहे. बार ग्राफ असं म्हणतात त्याला, बार ग्राफ. आता उपघटक काय, तर आपल्याला स्तंभालेखाचं वाचन आणि अर्थनिर्वेचन करायचं आहे. म्हणजे या स्तंभालेखावरून आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक इथं उदाहरण सांगितलेलं आहे की IPL वर आधारित हा स्तंभालेख आहे आणि IPL मध्ये मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये बनवलेल्या 6 सामन्यातील धावांचा तपशील दिलेला आहे. म्हणजे पॉवर प्लेमध्ये त्यांनी केलेल्या 6 सामन्यातल्या धावांचा तपशील दिलेला आहे. आता ॲक्च्युली कसं असतं, आपल्याला फक्त इथं तपशील दिलेला आहे. आलेख कसा असतो आपला बघा, तर हा YX असतो आणि हा आडवा जो आहे इथून असा तो XY असतो. XY अक्ष आणि हा Y अक्ष, इथं छेदनबिंदू O. आडव्या अक्षावर समान अंतरावर 6 सामने दाखवलेत. पहिला सामना, दुसरा सामना, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा असे सामने आपल्याला दाखवलेले आहेत. एक्स अक्षावर धावा दाखवलेल्या आहेत, ह्या वाय अक्षावर काय दाखवलेत, ह्या धावा दाखवलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या सामन्यात किती धावा केलेत मुंबई इंडियन्सनं पॉवर प्लेमध्ये, 40. बघा इथं आहे का, 40 धावा केलेत ह्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 50 धावा केलेत. तिसऱ्या सामन्यामध्ये 30 धावा केलेत. चौथ्या सामन्यात पुन्हा 40 धावा केलेत. पाचव्या सामन्यात 70 धावा आणि 6व्या सामन्यात त्यांनी 60 धावा केलेल्या आहेत. बघा हे 60 आहे का नाही. अशा पद्धतीनं ह्या सामन्याचा आलेखामध्ये मांडलेलं आहे. आलेखाचं वाचन करणं आपल्याला अतिशय सोपं असतं. धावा दाखवलेल्या आहेत. आता इथं बघा, ह्या धावा आपण वरती म्हणलं तसं ह्याच्यावरनं अर्थनिर्वेचन मांडलेलं आहे. म्हणजे त्याचं आपल्याला स्टॅटिस्टिकल डाटा आपला व्यवस्थित मांडलेला आहे. आणि आपल्याला काय आहे आपल्या अभ्यासक्रमात, तर त्याचं वाचन आहे. आता चला सराव करूया. वरील स्तंभालेखाचं निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता वरील स्तंभालेखाचं निरीक्षण करून, म्हणजे हा वरचा स्तंभालेख आपण आहे हा, इथं एक्स अक्ष वाय अक्ष दाखवलेलं नाही. पण पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, आडवा आहे तो एक्स, उभा आहे तो वाय एक्सिस आहे. आणि याच्याप्रमाणे उत्तरं द्यायची आहेत. बघा आपला काय प्रश्न आहे, आपण उत्तर, उभ्या रेषेवर उभ्या वाय अक्षावर कोणती माहिती दर्शवली आहे. वाय अक्षावर काय होतं रे, धावांची संख्या होती. वाय अक्षावर काय आहे, धावांची संख्या. आणि एक्स अक्षावर आडव्या अक्षावर काय होतं, एक्स अक्षावर तर डाव होते. पहिला डाव, दुसरा डाव, तिसरा डाव, हां कितवा डाव आहे, डावांची डावाविषयी माहिती होती. डावाविषयी माहिती डावांचा क्रमांक होता. सर्वाधिक धावा कोणत्या महिन्यात केल्या आहे, सॉरी सर्वाधिक धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत व किती, बघूया आपण. सर्वाधिक धावा याच्यावरनंही उत्तर देता येते आपल्याला, पण आपण इथंच बघा आलेखात सर्वाधिक धावा कुठं केलेत, बघा इथं सर्वाधिक कितवा, 5व्या सामन्यात. म्हणून इथं उत्तर काय लिहायचं, आपण सर्वाधिक धावा कुठं केलेल्या आहेत, 5व्या सामन्यात. सर्वाधिक किती धावा केलेत, 70 धावा, सर्वाधिक 70 धावा. आता सर्वात कमी धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत व किती, बघूया आपण. सर्वात कमी धावा कुठं आहेत, बघा या 3र्या सामन्यात केलेत, किती आहेत, 30
तिसऱ्या सामन्यात केलेत आणि किती आहेत 30 धावा आहेत. मग उत्तर लिहायचं सर्वात कमी धावा तिसऱ्या सामन्यात. किती केलेत सर्वात कमी 30 धावा. सर्वात कमी 30 धावा केलेत. कोणत्या दोन सामन्यामध्ये समान धावा केल्या आहेत व किती. कुठल्या दोन सामन्यात समान धावा झालेत आपण बघूया. बघा समान धावा असलेला हे दोन पहिला सामना आणि चौथा सामना किती आहेत समान धावा 40. पहिल्या सामन्यात आपण या प्रश्नाचं उत्तर काय देणार तर पाचव्या प्रश्नाचं उत्तर देणार चौथ्या 40 धावा केलेल्या आहेत पहिल्या आणि चौथ्या सामन्यात 40 धावा. 60 धावा कोणत्या सामन्यात केलेल्या आहेत बघूया आपण. 60 धावा कोणत्या सामन्यात केलेत 60 धावा हे पहा सहाव्या सामन्यात. 60 धावा कुठं केलेत सहाव्या सामन्यात केलेत. 60 धावा सहाव्या सामन्यात. उत्तर लिहायचं सहाव्या सामन्यात 60 धावा केल्या आहेत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा सगळी. हां सर्व 6 पॉवर प्लेमधील एकूण धावा किती. आता एकूण धावा इथं बघा सर्व पॉवर प्लेमधल्या धावा आहेत पहिल्या सामन्यात 40 50 90 बघा 90 आणि 30 120 झाल्या आपल्या इथंच. नंतर 40 म्हणजे 160 झाल्या आणि 70 ह्याच्यात 70 मिळवल्यानंतर 230 झाल्या आणि ह्यात 60 मिळवल्यानंतर 290 झाल्या. ह्या सगळ्यांची बेरीज करा म्हणजे एकूण धावा आपल्याला समजतील. सर्वाधिक व सर्वात कमी धावा फरक कितीचा आहे. सर्वाधिक धावा 70 आहेत आणि सर्वात कमी धावा 30 आहेत. फरक कितीचा आहे 40चा. 40 धावांचा बघा 70 आणि 30 सर्वात जास्त किती आहे 70 सर्वात कमी किती आहे 30 फरक कितीचा आहे 40चा. फरक 40चा आहे. आता वरील प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीत लिहायची आणि पालकाकडून व शिक्षकाकडून तपासून घ्यायची. पुढचं एक आपल्याला दिलेलं आहे स्तंभालेखाचं निरीक्षण करा असं सांगितलेलं आहे आणि प्रश्नांची उत्तरं द्या. तर थोडंसं आपण स्मॉल करूया म्हणजे आपल्याला आलेख पण राहील आणि प्रश्न पण आपल्यासमोर राहतील. ठीक आहे काय दिलेलं आहे. भारतातील विविध शहरातील तापमान डिग्री सेल्सियसमध्ये दिलेलं आहे. हा वाय एक्सिस आणि हा एक्स एक्स एक्सिस आणि हा वाय ओ झिरो. आता काय वरील स्तंभालेख कोणती माहिती दर्शवतो. वरील स्तंभालेखामध्ये भारतातील विविध शहरातील तापमान डिग्री सेल्सियसमध्ये दिलेले आहे किंवा वरील स्तंभालेखामध्ये चेन्नई नवी दिल्ली हैदराबाद लखनौ मुंबई या शहरातील तापमान डिग्री सेल्सियसमध्ये दिलेले आहे. आता पुढचा प्रश्न आहे उभ्या रेषेवर म्हणजे वाय ॲक्सिसवर कोणती माहिती दर्शवली आहे. इथं वाय ॲक्सिसवर तापमान डिग्री सेल्सियसमध्ये दिले आहे. आडव्या एक्स अक्षावर काय दिले आहे. आडव्या एक्स अक्षावर शहरांची नावे दिलेली आहेत. पुढं सर्वाधिक तापमान कोणत्या शहराचे आहे. सर्वाधिक तापमान नवी दिल्लीचे आहे. बघा किती आहे 35 अंश नवी दिल्लीचे आहे. झाले 4 आहे की अजून. सर्वात कमी तापमान कोणत्या शहराचे आहे व किती आहे. सर्वात कमी तापमान कोणाचं आहे बघा लखनौ. किती आहे विचारले 25 डिग्री सेल्सियस. उत्तर कसं लिहिणार. सर्वात कमी तापमान लखनौचे आहे 30 डिग्री सेल्सियस आहे. सॉरी 25 लखनौचं तापमान किती आहे 25 डिग्री सेल्सियस. बघा लखनौचं तापमान 25 डिग्री सेल्सियस. पुढं कोणत्या दोन शहराची तापमाने समान आहेत बघूया आपण. कोणत्या दोन शहराची तापमाने समान आहेत. तीन शहरांची समान आहेत बघा इथं. कुठली दोन लावल ह्या. तर चेन्नईचं 30 आहे हैदराबादचं 30 आहे मुंबईचं पण 30 आहे.
कुठलीही दोन नावल्या आणि 30 आहे असल्या. चेन्नई या शहराचे तापमान किती आहे? बघा चेन्नईचे तापमान किती आहे. चेन्नईचे तापमान 30 डिग्री सेल्सियस म्हणजे 30 अंश सेल्सियस आहे. सर्वाधिक तापमान आणि सर्वात कमी तापमान यातला फरक किती? सर्वाधिक तापमान 35 आहे, सर्वात कमी तापमान 25 आहे आणि सर्वाधिक आणि सर्वात कमी तापमानातील फरक 35 वजा 25 = 10 डिग्री सेल्सियसचा आहे. 10 अंश सेल्सियसचा आहे 35 वजा 25. या पद्धतीनं आपल्याला या स्तंभालेखाचा अभ्यास आपण याच्यामध्ये केलेला आहे.